वासुदेव शिवमाली, महेंद्र उपासना केंद्र पश्चिम। माझा अनुभव 2011 सालातला आहे। मी कंपनीत काम करते वेळी मी गाडीतून पडून खालच्या ट्रॉलीवरती लागून माझ्या डोक्याला मार लागलं होतं आणि तिथून मी ताबडतोब डिस्पेन्सरी आमच्या कंपनीच्या डिस्पेन्सरीमध्ये जाऊन डॉक्टरांकडे भेटलो। डॉक्टरांनी मला सांगितलं होली स्पिरिटला जाऊन तुम्ही बँडेज करून घ्या, इथे काही बँडेज तुमची होणार नाही। आम्ही मग होली स्पिरिटला गेल्यानंतर त्यावेळी डॉक्टर कंपनीच्या डॉक्टरांनी होली स्पिरिटमध्ये हॉस्पिटलमध्ये कल्पना देऊन ठेवली होती की तिथे स्ट्रक्चर वगैरे तयार करून ठेवले होते। ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी आमच्या कंपनीची ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हती, म्हणून मी दुसऱ्या गाडीतून आम्ही होली स्पिरिटला गेलो। तिथे गेल्यानंतर तिथे आम्ही दुसऱ्या गाडीतून गेल्यानंतर फाईल माझ्याकडे केस पेपर माझ्याकडे होते आणि एक हात माझ्या डोक्यावर जखमेला पकडला होता। तिथे ते स्ट्रेचर घेऊन उभे असते, स्टाफ म्हणते स्ट्रेचर घेऊन उभे होते। मला विचारलं की आम्हाला विचारलं की पेशंट कोण आहे, म्हणजे पेशंट मीच आहे म्हटलं। तर ते चालत कसे आलात? मग मी कॅज्युअलमध्ये जाऊन सगळं स्ट्रेचिंग वगैरे करायला लागलो। जवळजवळ डोक्याला 11 टाके पडले। टाके टाकते वेळी तिथे कॅज्युअलिटीमध्ये अशी घटना घडली की तिथे एक दुसरे स्टाफ आले, त्यांच्या डोळ्यामध्ये कचरा गेला होता आणि त्यांना कोणी सांगितलं की कचरा काढायला तुम्ही फेविकॉल टाका, फेविकॉलने कचरा डोळ्यातून लवकर बाहेर येणार। माझे स्टिचिंगचे काम चालू होते, सिस्टर माझ्याशी बोलत होत्या आणि सिस्टरशी बोलत होतो मी। तिथे ते त्यांचं बोलणं पण ऐकत होतो मी। तेव्हा त्यांच्या डोळ्यात तो फेविकॉल टाकला आणि ते तेव्हा मी हसलो। हसल्याबरोबर टीचरने ताबडतोब सिस्टरने बेल वाजून डॉक्टरांना बोलवले। डॉक्टर आले, मला विचारलं तुमचं नाव काय, ही बोटं किती आहेत, काय सर्व म्हणजे तपशीलवार विचारायला लागले। मी त्यांना विचारलं डॉक्टर काय मला विचारता असे, मग तू हसला का? मग त्यांना ती पाठीमागची घटना मी थोडी सांगितली। ताबडतोब माझे स्ट्रेचिंग करून मला सिटी स्कॅन करायला नेलं। सिटी स्कॅन केल्यानंतर प्रथम मला सिटी स्कॅन केल्यानंतर तिथे दाखवलं की माझ्या डोळ्याचं उजव्या डोळ्याचं नस फाटलेलं आहे, उजव्या कानाचा पडदा फाटलेला आहे, उजव्या नागपुडीचं हाड तुटलेलं आहे। मला परत स्टिचिंग करून बाहेर काढल्यानंतर मला विचारलं की तुला काय त्रास होतो आहे काय, ते त्यांचं परत डॉक्टरांनी बोलवलं। नाकाचं हाड तुटलं म्हणजे नाक सुजायला पाहिजे, डोळ्याची नस तुटला तर डोळ्यामध्ये रक्त यायला पाहिजे, कानाचा पडदा फाटला तर मग तो कानातून आवाज यायला पाहिजे। तसं मला काही होत नव्हतं। तर परत माझे असे 3 वेळा सिटी स्कॅन केल्यानंतर 3 वेळा रिपोर्ट तेच आले होते। शेवटी डॉक्टरने सांगितलं की यांना काही त्रास होत नाही, एक तर मशीन खराब असेल किंवा पेशंट काय होते। शेवटी मला त्याने कॅज्युअलमध्ये बसवलं, गोळ्या दिल्या आणि सांगितलं घरी जा, पण घरी रात्र झोपू नका शक्यतो, तुमच्या डोक्याला मागेल असंच आहे तुम्हाला। पण मी ताबडतोब जसा चालत मला बापूंनी हॉस्पिटलला नेलं होतं त्याच पद्धतीनं बापूंनी मला चालत कंपनीत आणून मी व्यवस्थित घरी पण आलो। दुसऱ्या दिवशी मी परत हॉस्पिटलला जाऊन चेकअप केलं, सर्व काही व्यवस्थित होते। तिसऱ्या दिवशी माझे स्ट्रेचिंग पण सोडून घेतले आणि बापूंच्या कृपेनं मी मला जे कोमात जाणार होतो ते बापूंनी मला अगदी माझ्या या अपघातातून अगदी अलगदपणे बाहेर काढलं। हरिओम नाथ सवित सगळा।